तुला कोणी सांगितलं असेल की नाही माहित नाही मला, पण खरं तर किडनी मीच देणार होते तुला. पण आई अगं, ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये येत असताना माझ्या मागे गुंड लागले. तुझ्या बाबतीत घडलेली घटना आईला सांगितली नव्हती, कारण कुठल्याही पद्धतीचा ताण तिच्यावरती या परिस्थितीमध्ये येणं योग्य नव्हतं. हे तुलाही चांगलं माहिती, आणि तरी तू तिला सांगितलंस सगळं. आईला काही सांगू नको म्हणत ओरडले हे सानूला, पण जे काही तिने सांगितलं ते भयंकर होत. एका बाजूला मी जगते का मरते अशी स्थिती, आणि दुसऱ्या बाजूला ते गुंड तिचा पाठलाग करून तिला सतवत आहे. घाबरली असेल बिचारी, मानसिक धक्काच बसला असणार. मी माझ्याशी भांडली ती, सगळे आरोप केले माझ्यावर, तिचा संसार मीच उद्ध्वस्त केला असं म्हणाली. पण साकेतने डिवोर्सची नोटीस दिल्यामुळे भावनेच्या भरात येऊन बोलली असणार तसं. आता तिच्यावरच अशी वेळ आली तर मी तिला आधार द्यायला हवा. काही झालं तरी ती माझ्यावर अवलंबून आहे हे माहितीये मला. निदान तिला जवळ घेऊन धीर तरी द्यायला हवा मला. माझ्या बाबतीत तुम्ही इतकी पार्शालिटी कराल ना असं वाटलं नव्हतं मला बाबा. ती वीरा आपल्या आयुष्यात आल्यापासून माझ्या बाबतीतलं वागणंच बदललंय तुमचं. प्रत्येक वेळेस मला घालून पाडून बोलत असता, मला खोटं ठरवत असता, माझा अपमान करता तुम्ही. आता सुद्धा ही अशी भयंकर घटना घडली आहे, हे मी खोटं बोलते असं म्हणायचंय तुम्हाला?